तुला माहिती आहे, मॅच जिंकल्यापेक्षा जास्त आनंद मला त्या संजयला हरवल्याचा झालाय. क्रिकेट बघायला पोरी का नाही येत रे? बरं, नाही येत ते. पोरी आल्या असत्या तर जेवढे 5 ते 10 रन मारतोस तेवढे पण नाही मारणार. अंक्या, मला एक सांग, तू दरवेळी एवढं चांगलं कसं खेळू शकतो रे? म्हणजे बघ, मोठ्या मोठ्या बॅट्समनच्या फॉर्मची लागली, तुझा फॉर्म अजून मी त्या फेविकॉल सारखा चिकटू राहत कस काय? त्यात काय, मी बॉलरचं प्रॉपर निरीक्षण करतो आणि त्या हिशोबाने खेळतो. जसं अर्जुनाला डोळा तसा मला चेंडू दिसतो. बापाला म्हटलं मला एक करिज्मा घेऊन द्या की बाप बोलतो मलाच एक, आणि घे त्या पैशाचीच करिज्मा. करिज्माच्या पाठी पोरगी बसली पाहिजे. हा मला सांग, तू शेती कशासाठी करतो रे? काय वाईट आहे? अरे शेती म्हणजे मेहनतीचं काम आहे, इमानीचं काम आहे. मी मेहनती बद्दल नाही बोलत आहे बाबा. म्हणजे याआधी मी कधी कोणाकडनं कधी ऐकलं नाही की मला लहानपणापासून शेतकरीच व्हायचं. मला लहानपणापासून पोरगीच हवी होती. गपके लावल्या असेल तिथे करते बोलतो ना. बोल दे की तू काय बी बनू शकतोस, म्हणजे ते कंडक्टर, कमांडर. अरे बघ, तू चांगला क्रिकेटर बी बनू शकतोस. आता शेतकरी कशासाठी? मला शेतीलाही आवडते बघ. आणि मला चंपा शब्द. तर काय करतोय रे? यो बियरचं झाड लावती. हे संते, हे काय? हे बीज आहे, बीज. पहिलं मी याला प्रेमानं नांगरतो, नंतर मी याला असं मातीत झोपवतो, मग याच्यावर मातीचं पांघरून घालतो, याला खतपाणी घालतो, याची काळजी घेतो, मग हे बीज आहे ना. ते त्या सूर्याचा हात धरून मोठ होत, वाऱ्याबरोबर नाचत आणि नाचता नाचता लोकांना खायला देत. हे संत्या, अरे शेती म्हणजे लय पुण्याचं काम असत बाबा. पोरींना बी असं जपायचं असत तेव्हाच ते आपल्या घर राहते. त्या भाडकावला ना घरी घेऊन जा, त्यांना आज लेट होसल्या. अंक्या, तुला पण आज लेट झाले बरं का? काय तू कधीच काय बोलत नाही आणि आज बोललास ते मी मला तू ते क्लीन बोल्ड केलास. चंपाने पण मला क्लीन बोल्डच केला यार. अंक्या, माझं आहे का एकदा? म्हणजे चंपा चुम्मा दे दे, चंपा चुम्मा दे दे चुम्मा.